प्रेम प्रकरणावरून तरुणीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, आई वडील भावानेच केला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, जखमी तरुणी रुग्णालयात। वसईत हॉनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 18 वर्षीय तरुणीचे एका मुलासोबत प्रेम संबंध असल्याच्या रागातून तरुणाच्या आई वडील व भावाने वसईतील सुरूच्या बागेतील झुडपामध्ये नेऊन तिचा ओढीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। मात्र सुदैवाने ही तरुणी गळा आवळताना बेशुद्ध झाल्याने तिचा जीव बचावला आहे। स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांना बोलून जखमी तरुणीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। तरुणीच्या जबानीवरून वसई पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। वाली पोलिसांनी जे नवजीवन नाका मध्ये तिथे एक फॅमिली राहते, त्या फॅमिलीमध्ये त्यांची एक मुलगी आहे जिचं वय 18 वर्षे आहे। त्या मुलीने ती मुलगी तिचा एक मित्र आहे, आई वडील आणि भाऊ असे त्यांच्या घरामध्ये राहतात। तिच्या 2 बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत आणि आई वडील आहेत। ते सर्वजण आपापल्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांना असं समजलं की तिचा भावाचा एक मित्र आहे ओळखीचा, त्याच्यासोबत त्या मुलाबरोबर ती कुठेतरी फिरायला गेली होती। फिरत असताना त्या भावाच्या मित्रांनी तिला बघितली आणि त्यांनी घरी येऊन सांगितलं त्या भावाला, तर तुझी बहीण अमुक अमुक अजय मित्राच्या बरोबर फिरत होती। त्या गोष्टीचा राग त्यांच्या घरी घरच्यांना आलेला होता। त्यापूर्वी घरच्यांनी 2-3 वेळा तिला अगोदर त्या मुलावर फिरू नको म्हणून हटकलं होतं आणि शिवीगाळ किंवा मारहाण केली होती। पण हिचं फिरणं जास्त वाढायला लागलं, त्यामुळे त्यांनी तिच्या भावानी आणि आईनी आणि बाप यांनी त्या रिक्षामध्ये तिथे भरली आणि आपल्या असे पैशाच्या हद्दीमध्ये सरुजी बाग हा एरिया आहे, समुद्रकाठी आहे, त्या समुद्रकाठी झुडपामध्ये आणली आणि ओढणीने तिचा गळा आवळलेला आहे अशी तिने तक्रार दिलेली आहे। गळा आवडल्या आणि तिला मेली म्हणून तिथून टाकून दिलेली आहे, नासवाडी मेली, परंतु ती 1 तासापर्यंत शुद्धीवर आली। शुद्धीवर आल्यानंतर तिथे आजूबाजूला जमलेल्या संध्याकाळची 4ची वेळ होती, काही लोक तिथे तिथे रडण्याचा आवाज आला। त्यांनी तिला उपचारासाठी आपल्या सरकारी हॉस्पिटल DNKTET येथे ॲडमिट केली आणि त्याच्यामुळं आम्ही जाऊन तिचं ट्रीटमेंट वगैरे घेतलेलं आहे। तर तिने तिच्या जबाबामध्ये अशी अधिकार सांगितली, त्याप्रमाणे आपल्या पोझिशनला 307 IPC प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला, तिथे सध्या मारण्याचा प्रयत्न करणारे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे तिचे वडील त्यांना अटक झालेली आहे। तिच्या आई आणि भाऊ यांची आम्ही अधिक चौकशी करतो, त्यांना सुद्धा ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येईल।